आणि या याच्यामध्ये एक गोष्ट सातत्याने अशी नजरेत येते, एखाद्या बिल्डिंगमध्ये पेशंट सापडला, माझ्या घरात पेशंट काही सापडले, आणि एखादा पेशंट घरातला पॉझिटिव्ह होतो, बाकी सगळे निगेटिव्ह येतात, आणि त्याच्याशी फक्त फोनच्या व्यतिरिक्त आपण संपर्कात राहत नाही. अशा वेळेला पेशंटवरती मानसिक दडपण प्रमाणाच्या बाहेर तिथल्या वातावरणाचं असतं, आणि तिथे नेमकं काय घडतं आहे याचं अधिक दुप्पट मानसिक दडपण हे घरातल्या लोकांवरती असतं. अशा वेळेला जी कसरत करावी लागते की संतुलन राखण्याची, आणि मग त्याच्यात घर करून राहते ती भीती, विनाकारण मनात येणारी भीती, मग ही भीती कशी घालवायची? पुन्हा आपल्याला ना पहिल्यांदा त्या भीतीला राजेंद्र ऍक्सेप्टच करावं लागेल. खरं की ही भीती आहे, मी माणूस आहे आणि मला भीती वाटणार. म्हणजे या क्षणाला ना काय आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे माहितीये का, की आपल्या भगवद्गीतेमधल्या कृष्ण आणि अर्जुनाच्या भूमिका आपल्याला सगळ्यांना आळीपाळीनं करायच्या. एका घरामध्ये सुद्धा आज सकाळी मी कृष्ण असेन आणि माझ्या घरातल्यांना मी अर्जुन झाले असतील ते त्यांना मी आधार देईन, संध्याकाळी मी अर्जुन झालो असेन आणि ते मला आधार देतील. म्हणजे आपल्याला कृष्ण आणि अर्जुनाच्या भूमिका आलटून पालटून करायच्या आहेत. जेव्हा एकाला भीती वाटत असेल दुसऱ्याला आधार देऊया, मग मला भीती वाटली तू आधार दे मला, हे करायला लागेल. कारण भीतीला नाकारता कामा नये ही पहिली गोष्ट. मग दुसरी गोष्ट अशी की भीतीचा स्वीकार केल्यानंतर भीतीचा जे भीती ज्याच्यामुळे येते तो जो घटक आहे, फॉर एक्झाम्पल आता कोरोना, तर मग वास्तवावरती ती शक्यता पडताळून पाहायची. मी आता एक शब्द वापरला शक्यता, आपल्याला शक्यता आणि खात्री ह्या दोन ट्रॅकवरती आपले विचार चालताना पाहायला पाहिजे. शक्यता असेल तर मी काय म्हणेन की हो आता कोरोना झालाय, मग आता पुढे कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता काय, मग त्यासाठी मी काय करू शकतो, माझ्या नियंत्रणाखाली घटक कोणते त्याचा मी विचार करेन. पण मी कोरोना झालाय म्हणजे सगळं संपलंच असं म्हणालो की काय झालं, खात्री. म्हणून शक्यतेच्या पातळीवरती भीतीचं आपल्याला नियोजन करता येतं. एकदा तिच्याकडे खात्री म्हणून पाहायला लागलो की मग आपण गर्भगळीत होण्याची शक्यता वाढते.